समितीची उद्या बैठक आहे. बघा, ही एक प्रक्रिया असते विधिमंडळाची, संसदेची, हक्कभंगासंदर्भात. मी जेव्हा हक्कभंगाची नोटीस मला मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो, त्याच्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. मी आता काल परवा आलो, 2 दिवस विधिमंडळाला सुट्ट्या होत्या. आता पाहतो ना, आता आज अधिवेशन सुरू झालेलं आहे, आता त्या संदर्भात मी माझ्या सर्व विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी, म्हणजे आमचे प्रमुख लोक आहेत, अंबादास दानवेजी असतील किंवा अनिल परब असतील, भास्करराव जाधव असतील, अजय चौधरी असतील, त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि कशाप्रकारे त्याच्यामध्ये काय प्रक्रिया प्रोसेस आहे ती पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देऊ. पण मी पुन्हा सांगतो, मी काय विधिमंडळाचा अपमान, हक्कभंग होईल असं काही विधान केलेलं नाही. एका विशिष्ट गटापुरतंच माझं विधान मर्यादित आहे आणि त्या गटाच्या संदर्भात जो मी शब्द वापरला, चोर मंडळ, तो योग्य आहे. अख्खा महाराष्ट्र म्हणतो, व्यासपीठावरून त्यांच्या संदर्भात बोललं जात आहे, त्याच्यामुळे संपूर्ण विधिमंडळ, मग विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्या संपूर्ण सभागृहाला अशा प्रकारचं विधान करणं हे कधी शक्य नाही. आपण मग अशी ट्विट देखील केलं होतं, अगर आप गलत को गलत नाही कह सकते तो लढ नाही सकते. या देशातली परिस्थिती आणि या राज्यातली परिस्थिती तसंच आहे. जर तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला गुन्हेगार किंवा देशद्रोही ठरवलं जातं, किंवा लोक घाबरत आहेत. लोकांनी घाबरू नये असत्याविरुद्ध लढण्यासाठी. आम्ही घाबरत नाही. ह्या लोकांनी बेकायदेशीरपणे शिवसेना हे नाव आणि चिन्ह काढून घेतलं, तरीही शिवसैनिक हा रस्त्यावर आहे, लढतो आहे. कालसुद्धा लालू यादव यांच्यावर धाडी पडली आहे, मनीष सिसोदियांना अटक झाली, मग गौतम अडाणीला नोटीस तरी बजावली का? ज्याने अख्खा देश लुटला मोदी आणि शहांच्या मदतीनं, त्याला साधी नोटीस तरी बजावली का? आणि तुम्ही धाडी कोणावर टाकताय? विरोधी पक्षावर. त्यासाठीच मी म्हणतो आहे की जे असत्य आहे ते चुकीचं आहे, त्याला आम्ही त्याच्याविरुद्ध आम्ही उभे राहणार. काल देवेंद्र फडणवीस असं म्हटले, काल देवेंद्र फडणवीस